इंधनाचे वाढते दर लक्षात घेता केंद्र सरकारनं करामध्ये कपात करून जनसामान्यांना काही अंशी दिलासा देण्याचा प्रयत्न केला. भाजपशासित राज्यामध्ये संबंधित सरकारनं दर कमी केल्यानं भाजपशासित राज्यात संबंधित सरकारनंही दर कमी केल्यानं इंधन दर काहीसे स्थिर झाले. महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकारनं इंधनाचे कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा यासाठी मनसेनं शहरामध्ये सायकल रॅली काढली. नगरसेवक सलीम शेख आणि निलेश सहाने यांनी रॅलीची भूमिका मांडली. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहरातर्फे या तीन बिघाडाचा जाहीर निषेध, पेट्रोल डिझेल जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आलाय. याच्यात सामान्य नागरिकच पेट्रोल डिझेल वाढल्याने हे नाही आहे तर आमचे शेतकरी बांधव सुद्धा याच्यात विलीन झाले आहे. त्यात ज्या शेतकरी बांधवाला पहिले 700 ते 800 रुपयात मार्केट यार्डला गाडी घेऊन जायची, आज डिझेल पेट्रोलच्या भाववाढीमुळे त्याच शेतकरीला 2500 ते 3000 रुपयात मार्केट यार्डला गाडी जात आहे. त्या शेतकऱ्याच्या जाळ्या 70 ते 80 रुपये असतात, 3500 ते 4000 रुपये त्या शेतकऱ्याला मालाचा भाव होतो, त्याला 3500 पैकी 2500 रुपये गाडी भाडं म्हणजे डिझेल वाढल्यामुळं गाडी भाडं द्यावं लागतं. म्हणून या तीन बिघाडा सरकारचा नाशिक शहरातर्फे जाहीर निषेध आहे, जाहीर निषेध आहे. त्याला रॅली म्हणता येणार नाही. हा शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी आज या ठिकाणी सायकल मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. खरं तर सर्वसामान्य जनतेला चारचाकीच सोडा, दुचाकीसुद्धा चालवणं कठीण झालेलं आहे. तर सरकारने दर पेट्रोल डिझेलचे दर कमी नाही केले. येणाऱ्या काळामध्ये आज आम्ही सायकल मोर्चाद्वारे आज सरकारला हा गंभीर इशारा देतो आहे. यानंतर सरकारने जर लवकर दरवाढ जर मागे घेतली नाही तर मोठ्या स्वरूपाचं संपूर्ण माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानं संपूर्ण महाराष्ट्रभर उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीये. रॅलीमध्ये शहराध्यक्ष दिलीप जातीर, नगरसेवक योगेश शिवरे, सचिन भोसले, बबलू पाटील सहभागी झाले होते. गुड्डू शेख, दिशानुस, नाशिक.